ट्विट केलं सर भाईंदरच्या संदर्भातलं नेमकं काय त्याचं स्टेटस आहे सध्याचं? त्याच्यामध्ये 13 आरोपींना अटक केलेली आहे. CCTV फुटेज तपासून जे जे लोक त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत त्यांच्यावर कारवाई होणार आहे आणि कुठल्याही परिस्थितीत अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाही. अत्यंत कडक कारवाई ही त्या ठिकाणी केली जाईल आणि जे लोक अशा प्रकारे हुरदंग करतायत, अतिक्रमण करतायत, वेगवेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी अवैध बांधकामं करतायत, अवैध धंदे करतायत, या सगळ्यांवर कारवाई केली जाईल. सर, दरवांगी आणि मराठी आंदोलन बातम्या दाखवू नये असं सरकारने सांगितलं असं बोललं जातं, काय त्यात तथ्य आहे? असल्या फालतू गोष्टींना उत्तर नाही देत मी.